Guys, now we are going to learn very important concept that is called time reading. How to tell time in English properly. आपण मराठीमध्ये सांगताना सांगतो पावणे नऊ वाजले, सव्वा दहा वाजले, साडे दहा वाजले, पण इंग्लिशमध्ये असं नाही सांगत. हाऊ वी टेल 20 मिनिट्स 10 किंवा 10:20, 10:05, 10:05 इट्स रॉंग कन्सेप्ट, 10:20 इट्स रॉंग कन्सेप्ट. सो हाऊ टू टेल दॅट टाईम प्रॉपरली. डू हॅव एनी आयडिया? तुम्हाला काही आयडिया आहे कसं टाईम सांगायचं? असं सांगता का 10:20? मला म्हणायचं आहे 12:10. हाऊ टू टेल इन इंग्लिश? कसं सांगणार इंग्लिशमध्ये हे 12:10? जनरली वी टेल दॅट 12:10. वॉट इज बाय 12:10? नो, इट्स नॉट अ प्रॉपर. टू अंडरस्टँड दॅट ऑर टू एक्सप्रेस अवर सेल्फ प्रॉपरली विथ रिलेटेड टू टाइम रीडिंग, नाऊ वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू टेल टाइम, वेळ कशी सांगायची. सी, दिस इज द क्लॉक, यू नो इट इज कॉल्ड एज अ क्लॉक. आता हे काटे आहेत, हे तीन काटे असतात. ह्या काट्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वी कॉल इट एज हँड काटा. वी कॉल इट एज हँड. नाऊ हाऊ मेनी हँड्स आर देअर? देर आर थ्री हँड्स. हाऊ मेनी? थ्री हँड्स. एव्हरी क्लॉक जनरली हॅज थ्री हँड्स. फर्स्ट इट्स कॉल्ड, जो मोठा काटा असतो दॅट इज कॉल्ड सेकंड हँड. व्हॉट इज बाय सेकंड हँड? इट्स कन्सेप्ट इज लिटल बिट फनी. सेकंड हँड, व्हॉट इज बाय सेकंड हँड? मिनिट काटा. व्हॉट इज दॅट? मिनिट काटा. नेक्स्ट इज मिनिट काटा? नो, इट्स कॉल्ड सेकंड काटा. देन सेकंड इज मिनिट हँड. मिनिट हँड मराठीत मिनिट काटा. मिनिट काटा, दिस इज कॉल्ड मिनिट काटा. दिस नी इज फर्स्ट वन ओनली. मिनिट काटा. नाउ थर्ड कन्सेप्ट इज देअर, तास काटा. दॅट इज कॉल्ड, मराठीमध्ये आपण याला बोलताना हावर म्हणतो, पण इट्स आर हँड. हार हँड, तास काटा. नाउ देर आर थ्री हँड्स. फर्स्ट इज सेकंड हँड, मिनिट हँड, सोप्या भाषेमध्ये आवर हँड. हवर हवर हार हार हँड, दीज आर द थ्री हँड्स. नाउ व्हाइल टेलिंग टाइम देर आर टू इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन इंग्लिश. फर्स्ट कन्सेप्ट इज व्हॉट? दॅट इज कॉल्ड टू. व्हॉट इज दॅट कॉल्ड? इट इज कॉल्ड टू. And one is called as past. Now what is meant by two and what is meant by past? Marathi madhe mhanto apan 10 la 5 kami, la kami, this is called two. La kami. Two mhantlo ki la kami ani past mhantlo vajun kiwa la jast. Vajun 10:05, 12:10. दिस इज कॉल वाजून किंवा ला पेक्षा जास्त आणि ला कमी. आता मला म्हणायचंय 10:00, सॉरी आपण ही अगोदर घेऊया, 10:05 कमी. हाऊ कॅन आय से? अगोदर जे कमी आहे ते घ्यायचे. मेक इट क्रॉस. 5 मिनिट्स 2:10. 5 minutes 2:10. Minutes 2:10. Clear? Again. 11:20 कमी. What is by 11:20 कमी? 11:20 कमी असं म्हणूयात. 20 कमी म्हटलं कन्फ्युजिंग होईल. 20 मिनिटं कमी. हाऊ कॅन आय से 11:20 कमी? मेक इट क्रॉस.
20 minutes to 11. Akrala vis kami. 9:40. 40 minutes to 9. 9:40. 40 minutes to 9. Get it? This one. Now what is the past? Vajun. 3:05. 3:05. Make it cross. 5 minutes past how much? 3. Make it cross. Past means vazu. Past means vazu. 7:10. Let's see, 9 minutes. Make it cross. 9 minutes past 7. 9 minutes past 7. Clear? Let's have some practice of this vazun and la. It is more important while telling time. Vazu ani la. I want to say 12:10. 12:10. Kami mandla, what can I use? 2 or past? 2. Barabar? 12:10. How can I say? 10 minutes to 12. 10 minutes to 12. 12:10. 12:10. What can I use? 2 or past? Past. 10 minutes past 12. 10 minutes past 12. Means kiti? 12:10. Now I am telling you time in English now. You tell me in Marathi. 30 minutes past 8. 30 minutes past 8. म्हणजे किती? 30 minutes 30 मिनिट past म्हणजे वाजून 8:35. Very good, correct. Again 20 minutes to 1. 20 minutes to 1. How? 20 minutes to 1. Give me answer. 20 minutes. 20 minutes to 1 means what? 20 minutes to manje kami hai kitila ekla 10 minute kami. Clear? Now again there is one concept. 15 minute la, here we call it as a quarter. Apan mhanto na savva bara, savva ek, savva teen, savva saat, savva daha. This is called 15 minutes, we call it as a quarter. Instead of 15 minutes, we have to call it as a quarter. Quarter means what? 1/4 of something. Kashata tari chautha bhag. That is called quarter. Clear? Now I want to say, savva teen vajle. Savva teen vajle. How can I say savva teen? Instead of saying 15 minutes, say quarter vajun past 3, that is called Sawati. Quarter past 3. Ata mala mhanayche paune don vajle. Instead of 15 minutes, what we can say? Paune don quarter to 2. This is called quarter. Clear? Now, what is by AM and PM? AM and PM. Anti-meridian and post-meridian. Kadhi vaparayche? रात्री 12:01 ते सकाळचे म्हणण्यापेक्षा दुपारचे और सकाळचे वी हॅव टू से सकाळचे इट्स प्रॉपर वन सकाळचे 11:59 आणि 59 सेकंद दॅट टाइम वी हॅव टू यूज AM मग सकाळचे 7 AM सकाळचे 9 AM रात्रीचा 1 AM
क्लियर। एंड व्हाट इज विद पीएम? दुपारचे 12:01 ते रात्रीचे 11:59 पर्यंत पीएम, मग रात्रीचे 8 PM, दुपारचे 3 PM, दुपारचा 1 PM, करेक्ट, 12:30, 12:30 PM असं म्हणतो आपण। सो दॅट इज कॉल्ड पीएम। रात्रीचे 11, 11 PM, 10 PM, 9 PM। नाव वन इज रिमेन ओनली, वन नॉट टू आर रिमेन। इथे ज्यावेळेस कंप्लीट 12 होतात दुपारचे, मला याच्यामध्ये सांगायचं, आय वॉन्ट टू टेल, दुपारचे 12, करेक्ट 12 वाजले। सो व्हॉट इज कॉल्ड? इट्स कॉल्ड नून। दुपारचे 12, नून। मग रात्रीचे 12, करेक्ट, रात्रीचे 12, रात्रीचे करेक्ट 12 वाजले। सो दॅट इज कॉल्ड मिड नाईट, मध्यरात्र। व्हॉट वी कॉल इट एज? मिड नाईट, मध्यरात्र। दुपारचे 12, नून, रात्रीचे 12, मिड नाईट। क्लियर? सो दिस इट्स कॉल्ड एज हँड्स, नॉट दिस, ऍक्च्युली दीज, देर आर थ्री, दीज आर कॉल्ड एज हँड्स, याला आपण काय म्हणतो, हात। सेकंड हँड मिनिट हँड आवर हँड। टू म्हणजे ला कमी, पास्ट म्हणजे वाजून। टू म्हणजे ला कमी, पास्ट म्हणजे वाजून। आता किती वाजलेत? आता वाजलेत 9:10 कमी आहेत। हाऊ कॅन आय से? 9:10 कमी, मेक इट क्रॉस 10:09। आणखी थोड्या वेळाने 9:20 झाले, कसं बनणार? पास्ट, 20:09। क्लिअर? 15 मिनिट असेल तर वी से इट एज क्वार्टर, 15 मिनिट असेल तर वी से इट एज क्वार्टर। रात्रीचे 12, 12:01 पुढे ते सकाळचे, सकाळचे म्हणण्यापेक्षा दुपारचे 11:59, 11:59 पर्यंत AM आणि त्याच्यानंतर PM, करेक्ट, दुपारचे 12, नून। दॅट्स वाय वी कॉल इट एज गुड आफ्टरनून, अँड दिस इज मिड नाईट ॲट 12 o'clock ॲट नाईट, दॅट इज कॉल्ड मिड नाईट। होप सो यू हॅव अंडरस्टूड दिस प्रॉपरली। यूज दिस टाइम व्हाईल स्पीकिंग, नेवर से 10:20, 3:40, 5:10, नो। करेक्ट जर, हां अगेन वन कॉन्सेप्ट इज रिमेन, करेक्ट जर 5 वाजले असतील, दॅट इज कॉल्ड 5 o'clock, 6 o'clock, 7 o'clock, 8 o'clock, करेक्ट, फुल 9 o'clock, 12 o'clock, दिस इज कॉल्ड ओ क्लॉक।